आपण पामबीचला आहोत आणि पामबीचला तुम्ही माझ्यासमोर बघू शकता की वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू आहे आणि ही कारवाई मुख्यतः सीट बेल्ट म्हणजे ड्रायव्हर सोबत ड्रायव्हरच्या बाजूला जे बसतात त्यांनी सीट बेल्ट घालावा यासाठी आहे. त्याचप्रकारे हेल्मेट दुचाकीस्वार जे आहे टू व्हीलर्सवाले जे आहेत त्यांनी हेल्मेट वापरावं आणि त्यांनी चालवण्यासोबतच जो नवीन कायदा निघाला आहे की हेल्मेटच्या पाठीमागे म्हणजे सॉरी हेल्मेटच्या नाही तर दुचाकी चालवताना जे पाठीमागे बसतात त्यांनीही हेल्मेट घालावं यासाठीच आहे. तर यासाठी कारवाई आहे पाम बीच मार्गावर. हे नवी मुंबई महानगरपालिकेचे जे मुख्यालय आहे त्या मुख्यालयाच्या अगोदर जे काही सबवे लागतो त्या सबवेवर ही कारवाई चालू आहे. तर पाम बीच मार्गावरून जे काही लोक येणार आहेत किंवा प्रवास करत आहेत त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा त्यांना ऑनलाईन चलन ई चलन त्यांच्यावर म्हणजे ई दंड त्यांच्यावर थोपवण्यात येईल जी साधारणपणे 500 ते 2000 पर्यंतची जी काही दंडात्मक रक्कम आहे तुम्हाला भरावी लागेल. तर शक्यता टाळावी आणि या मार्गावरून प्रवास करताना किंवा इथून पुढेही सीटबेल्ट घालावा ड्रायव्हिंग करणाऱ्यांनी आणि याच्या बाजूला बसणाऱ्यांनी. त्याचप्रकारे टू व्हीलरवर जे लोक ड्राईव्ह करतात त्यांनी दोघांनी पुढे आणि पाठीमागे अशा दोघांनीही हेल्मेट वापरणं बंधनकारक केलेलं आहे सरकारने नवीन नियमानुसार. तर ह्या नियमावलीचा वापर अवलंब करावा, अन्यथा तुमचा जीवही चुकून माकून जर अपघात झाला तर तुमचा जीव जाऊ शकतो किंवा वाहतूक पोलिसांकडून तुमच्यावर फाईन लावू शकतात वाहतूक पोलीस किंवा फाईन लावला जाऊ शकतो. धन्यवाद.